कोपरगाव तालुक्याचे युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजिजभाई शेख यांच्या वतीने शहरातील अमरधाम येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील अमरधाम परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श मित्रमंडळाने अमरधाम सफाई करून शहरातील इतर मंडळांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केलाय. आदर्श मित्रमंडळात जास्तीत जास्त सदस्य मुस्लिम आहेत, तरी सुद्धा ते दरवर्षी अमरधाम स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतात. हे खरोखरच कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन साबळे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. अशोकदादा काळे यांच्या वतीने, त्याचप्रमाणे पुष्पताई काळे तसेच चैताली काळे यांच्या सहकार्याने युवा नेते आशुतोषदादा काळे हे कोपरगावच्या राजकारणामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ते राजकारण करत असताना आदर्श ग्रुपसारखे काही कार्यकर्ते, अजिजभाई शेख, त्यांचे सर्व सहकारी शंकर गंगुले व त्यांचे सगळे सहकारी मित्र या सर्वांनी गेल्या 2 वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचं, आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वच्छता अभियान राबवण्याचं त्यांनी पायंडा त्यांनी राबवलेला आहे. आणि विशेषतः त्यांनी म्हणजे आदर्श ग्रुपमध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते असताना देखील त्यांनी हिंदू समाजाशी निगडीत असलेल्या असे अमरधाम या ठिकाणी या अमरधामची स्वच्छता करण्याचं पायंडा त्यांनी 2 वर्षापासून आशुतोष दादाच्या प्रेरणेनी त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि ते एक चांगल्या प्रकारे गेल्या 2 वर्षापासून राबवत आहेत. मी आदर्श ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी आशुतोष दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम त्यांनी राबवत आहेत. या ठिकाणी अमरधाम स्वच्छता मोहीम सन्माननीय नगरसेवक अजिजभाई शेख यांनी राबवलेली आहे. दरवर्षी अमरधामची स्वच्छता हा त्यांचा उपक्रम असतो. शहरामध्ये ठिकठिकाणी त्यांचा आदर्श प्रत्येक मंडळांनी गावातल्या लोकांनी घ्यायला पाहिजे आणि स्वच्छता ही आज काळाची गरज बनलेली असून अजिजभाईंनी हा चांगल्या पद्धतीचा उपक्रम आशुतोषदादांच्या वाढदिवसानिमित्त निवडलेला आहे. आशुतोषदादांनी शहराच्या विकासाकरता, तालुक्याच्या विकासाकरता बरंच आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या या अशा महान नेत्याच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक आज विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहेत. सन्माननीय दादांना वाढदिवसाच्या माझ्याकडून, अजिजभाईकडून तसेच त्यांच्या सर्व मित्रपरिवाराकडून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. युवा नेते आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दत्तनगर भागातील सर्व दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधव व आमच्या मंडळाचे शाखाप्रमुख शंकर गंगुळे, आमचे सभासद अमित कळशे, नितीन भाऊ साबळे हे आम्हाला अमरधाम स्वच्छता अभियानमध्ये मदतीसाठी येतात व आमचं मंडळ नेहमी समाजकार्य करत असतो. नेहमी सर्व धर्म संभवची आमची संकल्पना आहे व आमच्या नेत्यांचा आम्हाला आदेश आहे तर तळागाळापर्यंत जाऊन तुम्ही लोकांचे कामे करा, लोक तुमच्या पाठीशी उभे राहील. त्याप्रमाणे आज सकाळी 8 वाजता आमचे मंडळाचे अध्यक्ष शंकर गंगुले व अल्ताफ पठाण, सगीर सय्यद भैया, समीर शेख, ऐसान अली, असलम शेख हे सर्व कार्यकर्ते आम्ही सकाळी आलो व अमरधाम स्वच्छता अभियान आम्ही हाती घेतलं व अमरधाममध्ये भरपूर दिवसापासून खूप घाण व खूप वाईट परिस्थिती असते इथं. ती परिस्थिती मागच्या वर्षी आम्ही स्वच्छता केली, त्यानंतर काही आतापर्यंत स्वच्छता झालेली नाही दिसली आम्हाला, त्यामुळे परत यावर्षी खूप घाण होती. तर आम्ही सकाळपासून ती स्वच्छता व्यवस्थितपणे आमची जबाबदारी आमच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ती जबाबदारी पार पाडली व आमच्या सर्व आदर्श ग्रुपचे सर्व कार्यकर्ते माझ्या शब्दाला मान देऊन आले त्याबद्दल मी त्या कार्यकर्त्यांचंही अभिनंदन करतो व आमच्या नेत्याला खास मनापासून मी आदरणीय आशुतोष दादा यांना खास मनापासून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. या स्वच्छता मोहिमेत अजिजभाई शेख, नितीन साबळे, डॉक्टर अनिरुद्ध काळे, मुख्तार शेख, अल्ताफ पठाण, सगीर सय्यद, नासिर शेख, शंकर गांगुले, समीर सय्यद,
अहसान शेख, अमित कळसे, योगेश जगताप, साबीर मंसुरी, असलम शेख, समीर शेख, अखिल शेख आदींनी सहभाग नोंदवलाय. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.